नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन अप्लिकेशन घेऊन आलेलो आहे. जर मित्रांनो या अप्लिकेशनची जर आपण व्यवस्थित सेटिंग केली तर मित्रांनो आपला फोन अतिशय स्मार्ट दिसेल. तर मित्रांनो आपल्या मित्राने जर आपला फोन बघितला तर मित्रांनो तो जळायला लागेल व मित्रांनो तो तुम्हाला विचारेल की ही सेटिंग तू कशी केली. तर मित्रांनो त्यासाठी ही सेटिंग नक्की करा. तर मित्रांनो ह्या सेटिंग करण्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो मी आकाश वाघ, आपण पाहत मराठी टेक. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आपला मोबाईल स्मार्ट दिसण्यासाठी आपल्याला इथे एक ऍप्लिकेशन लागणार आहे. तर मित्रांनो ते ऍप्लिकेशन आपण इथे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करूया. तर मित्रांनो प्ले स्टोअरवर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे टाईप करायचे आहे बॉर्डर लाईट. तर मित्रांनो आपण इथे टाईप करूया BORDER बॉर्डर, इथे स्पेस द्यायचा आहे. स्पेस दिल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे लाईट टाईप करायची आहे LIGHT. तर मित्रांनो टाईप केल्यानंतर मित्रांनो इथे सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे भरपूर ॲप्लिकेशन पाहायला मिळेल. तर मित्रांनो आपल्याला इथे खाली जायचे आहे. खाली गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळेल बॉर्डर लाईट लाईव्ह वॉलपेपर. तर मित्रांनो त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे इन्स्टॉलवर क्लिक करायचे आहे. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळेल की ॲप्लिकेशन डाउनलोड होत आहे. तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन सर्व अँड्रॉइड मोबाईलमध्ये सेट होत असते. तर मित्रांनो इथे सिक्युरिटी स्कॅन होईल. सिक्युरिटी स्कॅन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे खाली ओपन ऑप्शन पाहायला मिळेल. तर मित्रांनो त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे ॲप्लिकेशन ओपन होईल. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला इथे पाहायला मिळेल इंटर ॲप. तर मित्रांनो त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे पाहायला मिळेल सेट वॉलपेपर. तर मित्रांनो इथे आपल्याला एक वॉलपेपर सेट करायचा आहे. तर मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वरती पाहायला मिळेल सेट वॉलपेपर. तर मित्रांनो त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे पाहायला मिळेल होम स्क्रीन अँड लॉक स्क्रीन. तर मित्रांनो दुसऱ्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे खाली पाहायला मिळेल सेट बॅकग्राऊंड. तर मित्रांनो त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहायला मिळेल सिलेक्ट बॅकग्राऊंड. तर मित्रांनो त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचे आहे. तर मित्रांनो आपण इथे एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करूया. तर मित्रांनो मी इथे हा बॅकग्राऊंड सिलेक्ट केला आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बॅग यायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळेल की आपल्या ॲप्लिकेशनची सेटिंग पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही सेटिंग आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला मोबाईल एकदम स्मार्ट दिसेल. तर पहा मित्रांनो आपल्या बॉर्डरमध्ये वेगवेगळे कलर येत आहे. तर मित्रांनो ह्या बॉर्डर लाईटमुळे आपल्या मोबाईलची चार्जिंग कमी होत नाही. तर मित्रांनो असेच नवीन नवीन सेटिंग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.